उलट उलट आज सात हा खरं तर आज सात स्टुडंट फक्त प्रेझेंट आहे येस येस हा ओके ओके थँक्यू थँक्यू मॅडम ओके 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 स्टूडेंट्स सगळ्यांना स्क्रीन दिसते व्यवस्थित ओके येस ओके अस स्टार्ट विथ द वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सी दिस इज युअर युनिट नंबर फोर आहे आता थोडा हा जुन्या सिलेबसचा आहे येस सी यु युअर युनिट नंबर फोर इज दॅट इज वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सी Uh, we have seen that the broad categories of a financial manager first is the financing and second is the investing so investing which has again two parameter investment into the short-term asset and the long-term asset so in simple word we can say that investment into the short-term asset manje working capital management असं सिम्पल आपण लक्षात ठेवू सध्या मग आता आपण फक्त जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटमधला पहिला पॅरामीटर म्हणजे शॉर्ट टर्म ॲसेटमधली इन्व्हेस्टमेंट सो दॅट इट कॉल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट इन्टू द वर्किंग कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट इन्टू द करंट ॲसेट सो वॉट इट मीन्स से वर्किंग कॅपिटल रिप्रेझेंट्स अ कंपनीज एबिलिटी टू पे इट्स करंट लॅबिलिटीज विथ इट्स करंट ॲसेट्स म्हणजेच काय की हे झालं कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या घरातलं बघा आपली जी काही लॅबलिटी आहे म्हणजे काय घराचा हप्ता असेल तर हप्ता घराचं रेंट असेल तर ते इलेक्ट्रिसिटी बिल त्यानंतर अजून तुम्हाला जे काही सगळे कन्झ्युमेबल्स आहेत बाकीचे त्याच्यावर लागणारं सगळं पैसे हे सगळी तुमची लेअबिलिटी आहे आणि ती तुमची करंट लियाबिलिटी आहे करंट लिएबिलिटी म्हणजे काय जी तुम्हाला इमिजिएट पे करायची आहे फक्त कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू जी लेबिलिटी तुम्हाला एका वर्षाच्या आत पे करावी लागणार आहे आणि जी करंट ॲसेट जी तुम्हाला हार्ड कॅशमध्ये एका वर्षाच्या आत कन्व्हर्ट करता येणार आहे एवढाच फक्त फरक आहे कारण ॲज पर द रुल्स गिव्हन बाय आय सी एम ए म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा जो एक पर्टिक्युलर फोरम आहे ज्याच्यामधनं हे सगळे रुल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत की तुम्हाला डेटर्स करना। मॅक्सिमम काहीतरी तीन महिन्यांचा पिरियड दिलेला आहे क्रेडिटर्सला तुम्ही मॅक्सिमम दोन महिन्यामध्ये पैसे देऊ शकता डेटर्सकडनं तुम्हाला मॅक्सिमम सहा महिन्यामध्ये पैसे येणं एक्सपेक्ट आहे रॉ मटेरियलचे पैसे तुम्ही सहा महिन्यामध्ये देऊ शकता आठ महिन्याचा पिरियड हा तुम्हाला अदर्स जे काय शॉर्ट टर्म पेबल आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे दिलेले आहेत सो so, या गाईडलाईन्स जे आहेत दो ऑल गाईडलाईन्स विच हॅज अ पिरियड ऑफ लेस दॅन वन इयर इट मीन्स इट मीन्स The conversion of raw material into the finished goods. So, this is the production procedure, which is the another part, but during the, uh, this entire process is called as work in process. So, work in process, see theme There are three types of inventories. There are three types of inventories. First is raw material. सेकंड इज वर्क प्रोसेस वर्किंग प्रोसेस मिन्स व्हॉट इट इज द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ दॅट रॉ मटेरियल इन्टू द फिनिश गुड्स म्हणजे तिथे काहीतरी रॉ मटेरियल आहे म्हणजे अर्धे रॉ मटेरियल आहे आणि अर्धे फिनिश गुड्स आहेत सो दॅट इज द म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की सेमी सेमी फिनिश गुड्स म्हणू शकतो आपण त्याला वर्किंग इन प्रोसेस मधल्या रॉ मटेरियल ला ठीक आहे सेमी फिनिश गुड्स म्हणू शकतो आणि थर्ड इज द फिनिश गुड्स सो दीज आर द थ्री टाइप्स ऑफ इन्व्हेंटरीज विच कम्स Which comes in the current assets. that I will explain you. Now, see the working capital is an important measure of financial health since creditors can measure a company's ability to pay off its debt within a year. Okay, within a year. Ma, the components of working capital first is a current asset. सेकंड इज अ करंट लायबिलिटीज ठीक आहे आता मी तुम्हाला फार यात आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे कारण आपल्याला याच्यातल्या भरपूर वेगळ्या अजून टर्म्स लक्षात घ्यायच्या आहे सिम्पल वर्ड्समध्ये मी सांगितलं आहे की पहिले फायनान्स उभा करायचा उभा राहिलेला जो फायनान्स रेज केलेला जो फायनान्स आहे जो कॅपिटल आहे तो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही द शॉर्ट टर्म इन्वेस्ट इन्व्हेस्ट करताय दॅट शॉर्ट टर्म एसेट इज कॉल्ड एज करंट एसेट अँड करंट ऍसेट्स दर दोर दोज एसेट विच कॅन इजीली कन्वर्टेड इन टू हार्ड कॅश अँड दॅट कॅश इज वेरी इम्पॉर्टंट अँड दॅट कॅश इज वेरी यूजफुल टू मीट द डे टू डे एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेस ओके सो वॉट इज ऑपरेटिंग सायकल नाउ वॉट इज ऑपरेटिंग सायकल सिम्पल तुम्हाला सांगतो ऑपरेटिंग सायकलमध्ये जस्ट आय हॅव सेड यू दॅट की Production procedure has three parameters. First is a purchasing of the raw material, second is the working process, and third is the finished good. That finished goods are going to sell into the market. Once the selling is done, then the company will earn either profit or will face the loss. लक्षात येते म्हणजे परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल वर्क इन प्रोसेस फिनिश गुड्स फिनिश गुड्स नंतर ते फिनिश गुड्स सेल झाले सेल झाल्यानंतर प्रॉफिट मिळाला अगेन द रियुटिलायझेशन ऑफ दॅट प्रॉफिट फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल अगेन वर्क इन प्रोसेस अगेन फिनिश गुड्स अगेन सेलिंग ऑफ दॅट फिनिश गुड्स अगेन प्रॉफिट सो धिस एंटायर सायकल इज कॉल्ड ॲज ऑपरेटिंग सायकल सिम्पल लँग्वेज तुम्ही ही सगळी थेरी जर वाचत गेला तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये ऑपरेटिंग सायकल एकदम वेगळी सांगितली आहे बट द मेन कंक्लूजन पार्ट काय आहे हा आहे मग आता बघा याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसे इन्व्हॉल्ड होतात ते लक्षात घ्या ऑपरेटिंग सायकल मधला हाच एक पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे की टू अंडरस्टँड द डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस during this operating cycle same purchasing of raw material is the first step but for that purpose for that purpose the transportation is there because you cannot uh, take you cannot take this or avail this raw material directly in your uh, in your assembly hall of your company from the vendor's place so for from the vendors place to your company's assembly hall so there is a transportation expenses which can be included into the cost of the production again the second part is what the once the raw material is comes in your uh, assembly hall of your company then the processing start again there is a counting counting session of uh, sorry counting section of your company which counts the entire raw material again. The category is that raw material into the A, B, and C category, and according to this category, the raw material uh, goes into the another assembly hall for the purpose of procedure, and that process is called as a working process. Again, in that working process, there is another overheads are there. So, which type of overheads are there? see there is a electricity is working there is a machineries are working machineries required ointment again uh, there is a uh, one uh, we can say that uh, the security guard is there at the when the assembly hall is open in the entire day because uh, every company has a shifting duties okay in the three shifts it means there is a security guard so students see all this concept has a wide scope but all that indirect expenses should come under the category total cost of production so while understanding the entire concept of working capital management and the operating cycle you should first analyze that which type of a direct expenses and the indirect expenses are directly and indirectly work they operate during this entire procedure of a production so that operating cycle plays an important role while understanding this part working capital management see the last para the time gap Time gap between the raw material and the actual realization of stock. So that time gap is very important because technically this is termed as a operating cycle. Means purchasing of the raw material, work in process, finished goods, selling of that goods, and get the profit. Again earn the profit and you reutilization of that profit for the purpose of again purchasing of the raw material. through so the entire time gap and this system is called as ऑपरेटिंग सायकल मग आता हे पूर्वी आता तुमचे हे एमसी क्यूची एक्झाम आहे म्हणून खरंच तुमचा हा लॉस आहे नाहीतर खरं यावर जे प्रॉब्लेम येतात ना एक्झाममध्ये मध्ये आणि तुम्हाला जो प्रॉब्लेमचा अभ्यास करण्यामध्ये जी मजा आहे ती खरंच काहीतरी वेगळी हे आता सगळं सी क्यू झाल्यामुळे आता असो त्याच्यामध्ये आपला काहीच रोल नाही आहे बट दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक दॅट इज वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सो बिंग अ फायनान्स स्टुडंट्स being a management students you should understand this concept in depth okay so this is the first parameter i repeat this is the first parameter of your investment of your capital into the short term asset short term asset means current asset and current assets are the assets which the uh, through which the hard cash is easily available and that hard cash is utilized by company for meeting their day-to-day -day expenditure and that capital is called as working capital and under this working capital the current asset and the current liabilities are the two parameters in which the operating cycle has the another important parameter which relates with the production, facility, uh, production category and during this production procedures all the direct and indirect expenditures were uh, uh, to be taken into consideration for the purpose of understanding the total cost of production during the entire production procedures. And with the help of this total cost of production the company is easily uh, fixed.

बिल्स रिसिवेबल कॅश आता डेटर्स आणि क्रेडिटर्सची कन्सेप्ट तुम्हाला इथे खूप छान लक्षात येईल जसं मॅनेजरियल अकाउंटिंग मध्ये तुम्हाला लास्ट टाइम सांगितले डेटर्स आणि क्रेडिटर्स पण इथे नीट लक्षात येईल बघा कंपनीला काय करायचंय रॉ मटेरियल परचेस करायचे कारण त्यांना फिनिश गुड्स गुड कर करायचे त्याच्यासाठी त्यांना रॉ मटेरियल पाहिजे रॉ मटेरियल ते कोणाकडनं घेणार सप्लायरकडनं घेणार बरोबर आहे म्हणजे सप्लायरकडनं परचेस केल्यानंतर आता कंपनीचा बिझनेस असा नसतो की रॉ मटेरियल परचेस केले आणि लगेच त्या रॉ मटेरियलचे पैसे दिले असं नसते दॅट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन वेन वी आर टॉकिंग अबाउट द ट्रान्झॅक्शन सो ट्रान्झॅक्शन हॅज अ टू पॅरामीटर्स म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन नॉन मॉनिटरी सो इन अकाउंटन्सी फरगेट अबाउट द नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन वी आर टू जस्ट फोकस ऑन द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बट अगेन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हॅज अ टू वे फर्स्ट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन अँड सेकंड इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजा आता मी एखाद्या स्टुडंटकडनं मोबाईल घेतला विकत एखादा माझा स्टुडंट आहे आणि त्याला मी म्हटलं अरे दे बाबा दहा हजाराचा मोबाईल मग मी त्याला काय म्हणेल की मी दहा हजार तुला आत्ता नाही देत तुला मी पुढच्या महिन्यात देतो आणि तो पण म्हटला ठीक आहे हे आपले सरे देतील बरोबर आहे म्हणजेच काय दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन तिथे कॅश आली का मी कॅश दिली का नाही So that is called a credit transaction, but credit has play, credit plays an important role in the business activity. So similarly, when the company purchases the raw material from the vendor, the company cannot be, uh, cannot pay the immediately cash to the vendor. They pay they will pay the cash after selling of the finished goods because this entire operating cycle works within a period of one year. It means company will earn money company will get cash within a period of one year. So that's why it comes under the working capital management and the credit facility. The credit period will given by the ICMA for the purpose of recruiting and analyzing all this activity in the trading cycle as well as into the manufacturing cycle. So students in this topic, the operating cycle plays an important role for better understanding of the concept working capital management to understand the working capital management you should understand first the current asset and the current liabilities so the current asset which includes all types of inventories means the raw material the work in process and the finished goods the debtors because debtors will pay the rest of the money within the period of 2 3 months. It means it is a period of less than one year. That's why the it comes under the current asset because the <coughs> company will get the cash after 2 3 months. So we can say that it is a short term uh, pay, a short term receivable. अँड करंट लॅबिलिटीज मग आता लॅबिलिटीमध्ये मध्ये काय येणार तर क्रेडिटरला जे पैसे जसं जे वेंडॉरला पैसे द्यायचे ज्याच्याकडनं तुम्ही रॉ मटेरियल घेतले सो दॅट कम्स इन द पार्ट दॅट इज द क्रेडिटर इज द इज युअर करंट लॅबिलिटीज करंट लॅबिलिटी काय आहे कारण त्याला एका वर्षाच्या आत पैसे द्यायचेत म्हणून करंट लॅबिलिटी आहे नाही तर त्याला आपण नुसतं लॅबिलिटी म्हटलं असतं ओके दॅट इज द डिफरन्स हा तुम्ही वर्किंग कॅपिटलमध्ये लक्षात घ्या कारण हा वर्किंग कॅपिटल आपला कशाचा पॅरामीटर आहे हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचा पॅरामीटर आहे ओके इतकं लक्षात आलंय का सगळ्यांच्या स्टुडंट येस ओके ओके येस नाऊ सी धिस डायग्राम लक्षात आलं परचेस ऑफ टीव्हीज फॉर हे व्ही सोडून द्या परचेस फॉर कॅश देन सेल फॉर कॅश आता थर्टी पिरियड जसं टाइम गॅप मी तुम्हाला सांगितलं मग कॅश कलेक्टेड फ्रॉम कस्टमर दॅट इज द फायनल डेट कॅश कलेक्टेड फ्रॉम द कस्टमर सो दिस इज द फायनल स्टेज सो इट रिक्वायर थर्टी डेज सो दॅट टाइम गॅप पिरियड इज कॉल्ड ॲज अ ऑपरेटिंग सायकल आता ऑपरेटिंग सायकलवर बघा एक इथे एक एक्झाम्पल दिलं खरं आता एक्झाम्पल आपल्याला बघायला नको पण एक्झाम्पल जर बघित थोडे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो एक दोन स्टेप म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल हा टॉपिक ठीक आहे आता बघा याच्यामध्ये हे पहिलं दिलेलं आहे की फ्रॉम द फॉलोइंग डाटा कम्प्युट द ड्युरेशन ऑफ द ऑपरेटिंग सायकल याच्यामध्ये प्रत्येक स्टेजला तुम्हाला पहिलंच बघा दोन हजार पंधरा आणि सोळाचा डाटा दिलेला आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल बघा फोर्टी थाउजंड अँड फिफ्टी फोर थाउजंड इज गिव्हन सो वाईल कॅल्क्युलेटिंग द ऑपरेटिंग सायकल सी इन टू थाउजंड फिफ्टीन सी फर्स्ट स्टेप मी फक्त पहिला एक सांगतो तुम्हाला फर्स्ट स्टेप बघा रॉ मटेरियल स्टॉक म्हणजे ॲव्हरेज रॉ मटेरियल डिवायडेड बाय टोटल परचेस आता टोटल परचेस का घेतला आहे बिकॉज वी हॅव टू परचेस दॅट रॉ मटेरियल फ्रॉम द दर इट मीन्स रॉ द परचेस इज द बेस फॉर रॉ मटेरियल दॅट्स वाय रॉ मटेरियल डिवायडेड बाय द परचेस मग आता रॉ मटेरियल कितीचे होते फोर्टी थाउजंड डिवायडेड बाय टोटल परचेस बघा फोर नंबरची लाईन परचेसेस दिलेल्या आहेत वन लॅक नाईन्टी टू थाउजंड सो फोर्टी थाउजंड डिवायडेड बाय वन लॅक नाईन्टी टू थाउजंड इन्टू थ्री सिक्स्टी डेज इट मीन्स सेवेंटी फाईव्ह डेज इज युअर ऑपरेटिंग सायकल सो यू हॅव टू अंडरस्टँड द बेस फॉर इच अँड एवरी पॅरामीटर गिवन इन द करंट ऍसेट फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेटिंग द ऑपरेटिंग सायकल तसंच आता बघा काही काही प्रॉब्लेम्स तुम्हाला म्हणजे आपण ज्या वेळेला आता खरं नाही आहे पण इतके इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहेत तुम्हाला हे वर्किंग कॅपिटलचे पण ते सुद्धा मी तुम्हाला आत्ता काही जास्त सांगणार नाही कारण मुळातच तुम्हाला सिलेबसमध्ये वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम यावर्षी नाही आहेत त्यामुळे आपण ते काही बघणार नाही सो स्टुडंट सगळ्यांना वर्किंग कॅपिटल कन्सेप्ट लक्षात आली आहे का येस व्हॉट इज वर्किंग कॅपिटल ओके Yes, yes yes it is a investment into the short term asset short term asset means investment into the current asset and current asset are those asset which can easily converted into the hard cash and that hard cash is very important for meeting the day to day expenditure of the business and this is called working capital okay well, working capital has again two parts that is the net working capital and the gross working capital Sorry, a gross working capital and net working capital. What is gross working capital? Only investment into the current asset. Total of current asset is called as gross working capital. But what is net working capital? Current asset minus current liability is called as net working capital. Again, there are various types of working capital. Like, temporary working capital, permanent working capital, flow working capital, inflow working capital. So. मग तो जो पार्ट आहे तो वास्ट पॅरामीटर्सवर जातो बट दॅट इज नॉट म्हणजे नॉट इम्पॉर्टंट टू एक्सप्लेन यू जस्ट हॅव टू फोकस ऑन द बेसिक कन्सेप्ट ऑफ युअर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट कारण तुम्हाला सी क्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याच्या बेसिक कन्सेप्ट आज क्लिअर करून देणं दॅट इज ओनली माय ऑब्जेक्टिव्ह त्यामुळे कोणाला काही समजलं नसेल तर परत विचारा मी परत एक्सप्लेन करेन लक्षात आलंय सगळ्यांना येस yes, मग आपण आता कॅपिटल बजेटिंग स्टार्ट करायचं ओके येस ओके ही मी आता बंद करतो <clears throat> okay students are uh, visible okay yes ha huh. okay the second parameter so first broad category is financing to raise the capital second category is investing so investing first para investing again has two parameter investment of capital into the short term asset means it is called working capital ते आता आपण बघितलं नाऊ द सेकंड कॅटेगरी इज व्हॉट इन्व्हेस्टमेंट ऑफ दॅट कॅपिटल इन द लॉंग टर्म आता नीट लक्षात घ्या लॉन्ग टर्म ॲसेट जसं मी आता एक तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं की तुम्हाला तुमचे पैसे जर फिक्स डिपॉझिटमध्ये टाकायचे असतील तर आपण दहा बँका फिरतो की त्यांचे इंटरेस्ट रेट किती आहेत बरोबर आहे का कारण आपल्याला जास्त रिटर्न पाहिजे असतात म्हणून एक्झॅक्टली द सेम कन्सेप्ट इज ॲप्लिकेबल हिअर सो फ्रॉम बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू कंपनी इज कंटिन्युअसली फोकसिंग ऑन द प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट कंपनी इज कंटिन्युअसली लुकिंग फॉर द प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मग आता त्यांना प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टसाठी कुठली प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट आहे हे त्यांना कसं कळणार म्हणजे समजा आता एक्स वाय झेड कंपनीनी एखाद्या कंपनी कम्प, तुमची कंपनी आहे समजा स्वतःची असं एक एक्झाम्पल घ्या एखाद्या कंपनीने तुम्हाला प्रपोजल पाठवलं दोन मशिनरीज तुम्हाला समोर दिल्या की आता दोन मशिनरी दोन प्रपोजल तुमच्या समोर आलेत पण कुठली मशिनरी परचेस करायची हे तुम्ही कसं करणार तर त्याच्यामध्ये तुमची प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट ही झाली पाहिजे अदरवाईज जसं मी तुम्ही तुम्हाला म्हटलंय की युअर सक्सेस ऑफ बिझनेस इज डिपेंड्स ऑन द इन्व्हेस्टमेंट पॅरामीटर इवन आपल्या स्वतःच सक्सेस सुद्धा इन्व्हेस्टमेंट पॅरामीटर्सवरच डिपेंड आहे काय इन्व्हेस्टमेंट पॅरामीटर्सवर डिपेंड आहे कारण जर आपण आपल्या प्रॉपर अर्निंगची जर कधी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट नाही करू शकलो देन व्हॉट इज द पर्पज व्हॉट इज द पर्पज ऑफ अर्निंग दॅट मनी सो यू शुड इन्व्हेस्ट युअर मनी फॉर द पर्पज ऑफ युअर फायनान्शियल ग्रोथ सिमिलरली द कंपनी थिंक्स अबाउट to proper investment into the proper channel of the investment parameter for the purpose of earning maximum profit from their business so for the purpose of taking into consideration the entire parameters of the investment so company has to continuously focus on to choose to acquire the proper investment parameters for their investment सो वाईल कन्सिडरिंग मग आता हा सगळा पॅरामीटर कन्सिडर करण्यासाठी कंपनीकडे काहीतरी तर यू टूल्स पाहिजे जसं मी म्हटलं की आपल्याला एफ डी करायची तर आपण चार बँकेचे इंटरेस्ट रेट बघतो की जिथे इंटरेस्ट रेट जास्त आहे तिथे आपण इन्व्हेस्ट करतो एक्झॅक्टली कंपनीला जर कधी प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्यासाठी ते काय करतात तर कॅपिटल बजेटिंग टेक्निक्स ज्या आहेत कॅपिटल बजेटिंग टेक्निक्स त्या तिथे अप्लाय करतात मग आता या कॅपिटल बजेटिंग कुठल्या आहेत तर आता फार थेरॉटिकल पार्ट न घेता मी तुम्हाला या एक्झाम्पल वरनं डायरेक्ट समजावून सांगतो की कसं वर्क होते हे जसं पहिली मेथड आहे बघा पेबॅक पिरियड मेथड आता एक हे एक्झाम्पल आपण पूर्ण रीड करू एकदा काय दिलेलं आहे बघा सगळ्यांना दिसते हिलिस्ट्रेशन एट एक्झाम्पल नंबर आठ दिसते सगळ्यांना okay. हा या एक्झाम्पल वरन मी तुम्हाला टोटल समजावून सांगतो की हे कॅपिटल बजेटिंग नेमकं काय आहे नीट लक्ष द्या अ कंपनी इज हे थोडं काहीतरी जरा स्पेलिंग मिस्टेक आहे इथे ओके टू परचेस अ मशीन अ कंपनी इज प्लॅनिंग टू परचेस अ मशीन टू मशीन्स दॅट इज ए मशीन अँड द बी मशीन त्यांची कॉस्ट किती आहे बघा पाच लाख रुपये लक्षात घ्या कंपनी समोर आता दोन प्रपोजल आलेले आहेत एक म्हणजे ए मशीन आहे आणि बी प्रकारचं मशीन आहे त्याची कॉस्ट किती आहे पाच लाख म्हणजे कंपनीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे पाच लाखाची लक्षात घ्या इन कंपेरिंग दी प्रॉफिटेबिलिटी ऑफ द मशीन्स अ डिस्काउंटिंग रेट ऑफ टेन पर्सेंट इज टू बी युज या टेन पर्सेंट डिस्काउंटिंग रेटला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ डेप किंवा कॉस्ट ऑफ इक्विटी यांचं मिश्रण आता हे कसं होतात कसे येतात तो फार मोठा एक्झाम्पल आहे तर ही जी फक्त एवढं लक्षात घ्या ही जी डिस्काउंटिंग रेट ऑफ फॅक्टर जो आहे टेन पर्सेंट हा इथे आलेला आहे इज टू बी यूज्ड आता याचा यूज कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो अँड मशीन इज टू बी रिटर्न ऑफ इन फाईव्ह इयर्स बाय स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन मग डेप्रिसिएशनची ही स्ट्रेट लाईन मेथड जी पाच वर्ष म्हणजे जी साधारण कुठल्याही मशीनरीला लागते मग आता कॅश फ्लो कॅश फ्लो त्यांनी कसा दिलेला आहे बघा मशीन एला टोटल पाच वर्षाचा कॅश फ्लो दिला आहे त्याला कॅश इन्फ्लो पण म्हणतात आणि मशीन बीचा सुद्धा इथे दिलेला आहे तर मशीन ए चा ए मशीनचा इथे तुम्हाला दिसतोय एक, एक, एक लाख दिसतो पन्नास हजार दोन लाख दोन लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार एक लाख आणि मशीन बीचा पन्नास हजार एक लाख पन्नास हजार दोन लाख तीन लाख आणि दोन लाख हा कॅश इनफ्लो म्हणजे काय तर पहिल्या वर्षी तुम्हाला ती मशीन वापरून लक्षात घ्या तुम्हाला किती म्हणजे कसा प्रॉफिट होणार आहे थोडक्यात आपण याला प्रॉफिट म्हणू तर पहिल्या वर्षी मशीन ए पासून दीड लाख होणार आहे आणि मशीन बी पासून पन्नास दुसऱ्या वर्षी मशीन ए पासून दोन तर मशीन बी पासून दीड तिसऱ्या वर्षी अडीच मशीन ए पासून तर मशीन बी पासून दोन त्यानंतर मशीन ए चौथ्या वर्षी दीडच लाख देणार आहे तर मशीन बी तीन लाख देणार आहे सो दॅट इज द कॅश इनफ्लो ठीक आहे इंडिकेट विच मशीन वुड बी प्रॉफिटेबल युझिंग द फॉलोविंग मेथड्स ऑफ रँकिंग इन्व्हेस्टमेंट प्रपोजल मग आता या ए पैकी आणि बी पैकी कुठली मशीन परचेस करायची हा प्रश्न आता तुमच्यासमोर सध्या असं गृहित धरा की तुम्हीच कंपनी आहात तुमचीच कंपनी आहे आणि तुम्हालाच दोन मशीनरी परचेस करायच्या आहे आणि तुमच्यासमोर हे असं प्रपोजल आलेलं आहे की एक टोटल पाच लाखाच्या मशीन घ्यायच्या आहेत तुम्हाला तर दोन मशिनरीचं प्रपोजल तुमच्यासमोर आलं आहे त्याच्यात तुम्हाला पाच वर्षाचा कॅश इन्फ्लो कसा आहे तो दोन्ही मशीनरीचा दिला आहे बट नाऊ यू आर अनेबल टू टेक अन ॲडिक्वेट डिसिजन दॅट

की तुम्ही जे इन्व्हेस्ट करणार आहात पाच लाख बघा इथे पाच लाख दिलेले आहेत तुम्ही जे पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करणार आहात ते पाच लाख तुम्हाला किती वर्षांमध्ये रिटर्न मिळणार आहे हे तुम्हाला पेबॅक मेथड मधनं लक्षात येते मग आता याचं सोल्युशन मध्ये बघा की पेबॅक मेथड कसं वर्क करते मग पेबॅक पिरियड ऑफ मशीन ए लक्षात येते सगळ्यांना पेबॅक मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की पाच लाख आपल्याला कसे कवर होणार आहेत मग पहिले कसं दिलेलं आहे बघा याचं कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला इथे क्युम्युलेटिव्ह मेथड ही यूज करावी लागणार आहे म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला मशीन एचं किती मिळणार आहे बघा इथे दिलेलं आहे मशीन एमधनं दीड लाख मिळणार आहे म्हणून मग इथे दीड लाख क्युम्युलेटिव्ह दुसऱ्या वर्षी किती मिळणार आहे दोन लाख बरोबर आहे म्हणजे पहिल्या वर्षीचे हे दीड लाख प्लस दुसऱ्या वर्षीचे दोन लाख म्हणजे झाले तीन लाख पन्नास हजार परत तिसऱ्या वर्षी किती मिळणार आहे अडीच लाख मग तीन लाख पन्नास मध्ये जर अडीच ऍड केले तर ते पाच लाखाच्या वर होता ते म्हणून आपल्याला इथे थांबावं लागेल बरोबर आहे बघा कम्प्लिटेड इयर्स किती आहे अनरिकवर्ड बॅलन्स ऑफ इनिशियल इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय कॅश इन्फ्लो ऑफ नेक्स्ट इयर इन टू ट्वेल्व्ह मंथ आता आपण जर क्लासमध्ये असतो तर तुम्हाला मी प्रॉपर ते सोल्युशन करून दिलं असतं पण आता इथे नीट लक्षात घ्या की दोन वर्षामध्ये तीन साडे अडीच तीन लाख पन्नास हजार आले मग उरलेले दीड लाख किती मध्ये कव्हर होतील तर बघा रिमेनिंग दीड लाख डिवायडेड बाय अडीच लाख का कारण तिसऱ्या वर्षी अडीच लाख तुम्हाला मिळणार आहे मग या अडीच लाखातले दीड लाख डि इन टू मंथ म्हणजे किती आलं उत्तर सेवन पॉईंट टू मंथ म्हणजे टू पॉईंट सेवन हे तुमचं आन्सर झालं म्हणजे टू इयर सेवन मंथ हे तुम्हाला म्हणजे मशीन ए जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला पाच लाख रुपये हे तुम्हाला दोन वर्ष सात महिन्यात मिळणार आता मशीन बी जर परचेस केली तर तुम्हाला किती लागतात ते बघा तर तिथे तुम्हाला लागतात ते तीन वर्ष चार महिने मग मा मला सांगा पेबॅक पिरियड ज्याचा कमी ते चांगलं की पेबॅक पिरियड ज्याचा जास्त ते चांगलं एक्झॅक्टली बरोबर आहे कारण त्यांना रिकव्हरी ही लवकर होते आहे कंपनी कशा प्रॉफिटेबलचा विचार करणार की लवकर दे, हा एमध्ये होतोय बरोबर आहे त्यामुळे आता फक्त हा झाला एक टेक्निक पेबॅक पिरियड जर कधी कन्सिडर केला तर मग मशीन ए तुम्ही परचेस कराल बरोबर आहे आता बघा दुसरा पॅरामीटर आहे आपला एन पी व्ही आणि एन पी व्ही अतिशय महत्वाचा आहे म्हणजे आता तुम्हाला परत मी तेच बोलतो की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीयेत आहेत मध्ये म्हणूनच खरं आहे नाही हे इतके इंटरेस्टिंग टॉपिक आहेत की म्हणजे याच्यावर तर म्हणजे आता तुम्ही पुढे जो एसआयपी कराल तर जर कधी कोणी फायनान्स घेणार असेल तर मी तर खरंच म्हणेल की तुम्ही कॅपिटल बजेटिंग हा टॉपिक घ्या आणि माझ्या अंडर जर एखादे कोणी स्टुडंट असेल तर त्याला मी दोन ते तीन जणांना मी कॅपिटल बजेटिंग हा टॉपिक देणार आहे फायनान्समध्ये आता तुमचा एसआयपी आहे पुढे तर तुम्हाला मी देणारच आहे कारण हा इतका इंटरेस्टिंग आणि इतका अंडरस्टँडिंग तुम्हाला हे लक्षात आलं म्हणजे तुम्हाला फायनान्स लक्षात आलंच कारण तुम्हाला मेन पर्पज काय आहे की प्रॉफिटेबल प्रोजेक्ट तुम्हाला चूज करता आला पाहिजे जसं तुमच्या जवळचं पैशाचं मॅनेजमेंट एखादा माणूस पैसा कमवतोय आणि फक्त खर्च होतात त्याचे तर म्हणजे ही आपण म्हणतो ना जसं फायनान्शियल मॅनेजर शुड बी अ कॉस्ट एफिशियंट तसंच अँड इंडिव्हिज्युअल शुड बी अ कॉस्ट एफिशियंट तो जर नुसता खर्चच करत गेला तर काही उपयोग नाही सो ही शुड बी ही शुड बी अ गुड प्लॅनर ही शुड बी अ गुड इन्व्हेस्टर ठीक आहे ओके सो दॅट इज अ डिफरंट पार्ट आता एन पी व्ही बघा एन पी व्ही कसा काढायचा तर त्याच्यामध्ये एक uh, हे मशीन एचं बघा दिलेलं आहे एन पी व्ही कसा काढलेला आहे hmm, मशीन बी येस त्यामुळे बघा इथे कमेंट दिलेला आहे की मशीन ए इज मोर प्रॉफिटेबल व्हाय कारण पेबॅक पिरियड हा त्याचा कमी आहे आता इथे बघा कम्प्युटेशन ऑफ नेट प्रेझेंट व्हॅल्यू दोन्ही याची दिलेली आहे बघा पहिल्या वर्षीचं इयर दिलेले आहेत तुम्हाला पाच वर्ष हे दिले आहेत कारण त्याचे इन्फ्लो दिलेले आहेत तर मशीन ए चा इन्फ्लो बघा थर्ड नंबरचा कॉलम मशीन ए चा इन्फ्लो दिलेला आहे इथे आहे ॲज इट इज आणि मशीन बी चा सुद्धा कॅश इन्फ्लो ॲज इट इज जसा आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलाय तसा इथे आपण घेतलेला आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की हे जे डिस्काउंटिंग फॅक्टर आहे टेन पर्सेंट हे तुम्ही कसे काढले तर आता बघा इथे हे कॅल्क्युलेटर मी घेतो इथे आहे का येस सगळ्यांना दिसते कॅल्क्युलेटर तुम्ही तुमच्या जवळचे कॅल्क्युलेटर पण घ्या सगळ्यांना कॅल्क्युलेटर दिसते इथे अरे हे काय झालं ओके 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 असू देत Okay. हा आता बघा कॅल्क्युलेटर आहे तुमच्या हातात सगळ्यांच्या किंवा कोणाच्या एखाद्याजवळ असेल तर थोडं घ्या थांबू आपण आहोत तर दोन मिनटं आहे कोणी घेते कॅल्क्युलेटर हा घेतलंय येस आता बघ कॅल्क्युलेटर मध्ये काय करायचंय हा जो सेकंड कॉलम आहे बघा डिस्काउंटिंग फॅक्टर टेन पर्सेंट इथे दिलेला आहे आता हा कसा आला हा कसा काढतात हा काही तुम्हाला गिवन नाहीये बघा एक्झाम्पल मध्ये कुठेही दिलेला नाहीये अरे इथे दिलाच आहे का असू हो दे जाऊ दे असं समजून झाला की दिला नाहीये हा टेन पर्सेंट दिलेला आहे पण हे पॉईंट तुम्ही कसे काढले झिरो पॉईंट नाईन झिरो नाईन एट टू सेवन हे कॅल्क्युलेशन पर्पजसाठी कसे काढलेत हे दिलेले नाही आहेत आणि मॅक्सिमम प्रॉब्लेममध्ये हे दिलेले राहत नाही तुम्हाला मग हे काढायचे कसे तर कॅल्क्युलेटरमध्ये याचा एक फॉर्म्युला आम्ही नेहमी सांगतो की टेन पर्सेंट आहे ना डिस्काउंटिंग मग याला वन डिवायडेड बाय वन पॉईंट टेन करा घ्या कॅल्क्युलेटरमध्ये वन डिवायडेड बाय वन पॉईंट टेन आणि इक्वल टू बटन प्रेस करा आलं yes, आलं हा आता हा आता काय करायचं कॅल्क्युलेटर तसंच ठेवा परत इझिकल चा बटन प्रेस करा आलं एट टू सेवन परत इक्वल टू प्रेस करा आलं सेवन फाईव्ह पॉईंट सेवन फाईव्ह वन असं तुम्हाला कंटिन्युअसली पाच वर्ष दिले आहेत बघा कॅश इनफ्लोचे तर असे तुम्हाला पाच वर्षाचे ते डिस्काउंटिंग फॅक्टर घ्यावे लागतात आता हा डिस्काउंटिंग फॅक्टर बघा हा खूप इंटरेस्टिंग आहे की हा टेन पर्सेंट का दिला जातो बिकॉज इट डिपेंड्स ऑन द मार्केट व्हॅल्यू इट कन्सिडर द मार्केट व्हॅल्यू ऑफ द डिस्काउंटिंग रेट विच इज डिरेक्टली अँड इनडिरेक्टली अफेक्टेड टू द स्टॉक मार्केट लक्षात येते मग आता याच्यामधली कॉस्ट ऑफ डेप And cost of equity again cost of equity is the issue of shares last parameters uh, sorry last uh, uh, the financing activity which 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 are the parameters of raising the capital so issue of shares issue of debenture short-term bonds long- term bonds loans from the financial institution so these are the parameters of raising the for the raising the capital and the being a financial manager he should focus on these parameters he should continuously focus on these parameters and continu trying, continuously trying to raise this capital, provide the funds to the company, because that funds is very important for survival of the business. but this is not only one parameter, but second parameter of investment is very important, because investment of that fund into the short-term asset and long-term asset is very important. When we are talking about the investment of that fund into the long-term asset, then these parameters are these capital budgeting techniques will help the business organization to take an adequate, profitable decision of investment of that particular amount into the profitable project. So similarly, when we are talking about these two machines, that discounting factors plays an important role. But how you will get the internal factors? internal amounts relating with uh, relating to this 10 percent amount discounting factor ten percent this is the overall ten percent of your five years but when you are calculating each uh, the cash flow of every year then you have to use this formula that is one divided by 1 point10 then you will get the 0 0.909 is the factor for the first cash flow year then eight to 7.

पी व्ही एफ मिन्स प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर विच यू विल गेट आफ्टर मल्टिप्लाइंग डिस्काउंटिंग फॅक्टर विथ द कॅश इनफ्लो ओके डिस्काउंटिंग फॅक्टर मल्टीप्लाइड बाय कॅश इनफ्लो विल गेट द प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर अँड टोटल ऑफ दिस प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट बघा खाली तुम्हाला मशीन ए च एनपीवी मिळाला वन पॉइंट फिफ्टी थ्री आणि एनपीव्ही बीचा मिळाला वन पॉइंट फोर्टी एट मग आता मला सांगा याच्यामध्ये जेचा एन पी व्ही जास्त नेट प्रेझेंट व्हॅल्यू तो प्रोजेक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करणार म्हणून मशीन रँक जर मशीन ए म्हटला तर पहिली आणि मशीन बी चा दुसरा म्हणून मशीन ए इथे प्रेफरेबल आहे लक्षात आलं का हा जो टेन पर्सेंटचा आपण प्रत्येक कॅश फ्लोला का का केलाय कारण तो ओव्हरऑल मार्केटचा तुम्हाला दिला होता पण कॅश फ्लो तुम्हाला प्रत्येक वर्षाचा वेगवेगळा देणार आहे लक्षात आलं मग प्रत्येक वर्षाचं टेन पर्सेंटचं आपण कसं डिवायडेशन करणार म्हणून प्रत्येक वर्षाचा एक म्हणून वन डिवायडेड बाय प्रत्येक वर्षासाठी पॉईंट टेन म्हणून वन डिवायडेड बाय वन पॉईंट वन पॉईंट टेन असं आलं लक्षात मग तुम्हाला तो जो काही डिस्काउंटिंग फॅक्टर आहे तो तुम्हाला इथे मिळतो ठीक आहे आणि मग नंतर तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन केलं कि मग तुम्हाला बघा पी व्ही पी व्ही मिळतो आणि त्या पी व्ही ची टोटल केली लास्ट बघा इथे सिक्स पॉईंट थ्री आली आहे हे सॉरी सिक्स पॉईंट फाईव्ह थ्री आणि इथे सिक्स पॉईंट फोर एट आलेली आहे बघा मग नंतर जेव्हा तुम्ही त्याच्यातनं इनिशियल इन्व्हेस्टमेंट लेस करतात तो उरलेला जेचा एन पी व्ही हा जास्त आलं लक्षात तो प्रॉफिट तुम्ही तो प्रॉफिटेबल प्रोजेक्ट तुम्ही कन्सिडर करता लक्षात आलं ओके असा हा याच्यावरनं म्हणजे या कॅपिटल बजेटिंग टेक्निक आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला प्रॉफिटेबल प्रोजेक्ट हा आयडेंटिफाय करता आला पाहिजे किंवा किंबहुना तो करतात म्हणजे फायनान्स तुमचे हे जे आपण तीन टॉपिक आता बघितले म्हणजे पहिला आपलं पूर्ण हे दुसरा आपला कॅपिटल वर्किंग कॅपिटल आणि तिसरं कॅपिटल बजेटिंग टेक्निक याचं फक्त ॲप्लिकेशन लक्षात घ्या याची बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या तीन तासात पूर्ण सिलेबस संपणं कठीणच आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण त्याची बेसिक आपला हा जो पर्पज आहे आजचा या क्रॅश कोर्सचा किंवा क्रॅश लेक्चरचा तो हाच पर्पज आहे की प्रत्येक युनिटची तुम्हाला एक प्रॉपर आयडिया किंवा प्रॉपर तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग हे व्हायला पाहिजे तर इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं की कसं वर्क होते किंवा कशा काय काय गोष्टी करतात प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सकडे वळायचं ओके नऊ सी आता प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कशा काढतात तर तो टोटल तो प्रेझेंट व्हॅल्यू बघा ही जी तुम्ही आता काढलेली आहे म्हणजे एन पी वी काढायचा असेल तर तो तुम्ही टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट करतात पण प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काढायचा असेल तर तुम्हाला ते डिवाइड करायचं म्हणजे टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो डिवायडेड बाय इनिशियल इन्वेस्टमेंट तुम्हाला इथे करावी लागेल मग इथे सुद्धा जेचा पी आय जास्त प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स तो प्रोजेक्ट तुम्ही करू शकता म्हणजे बघा ओव्हरऑल सगळं जर आपण बघितलं तर तुमचा पेबॅक पिरियड सुद्धा मशीन एचाच कमी होता म्हणजे तोही तुमच्या कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पॉझिटिव्हच होता मशीन बी च्या बाबतीत बघितलं हे सॉरी मशीन बी एच्या बाबतीत एन पी व्ही बघितला तर तोही तो जास्तच होता आणि मशीन एच्या बाबतीत प्रॉफिटिलिटी इंडेक्स सुद्धा जास्तच आहे म्हणजे मशीन ए ही आपल्याला म्हणजे बिझनेसला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही प्रॉपर ऍडिक्युएट आहे असं आपण म्हणू शकतो आता ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न हा इथे तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये फक्त डेप्रिसिएशन जो आहे तो तुम्ही इथे लेस केला म्हणजे टोटल कॅश फ्लो बघा जो दिला आहे पाच वर्षाचा त्याला मायनस डेप्रिसिएशन म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जी दिलेली आहे तर पाच वर्षाचा तुम्ही पाच पाच लाख जरी म्हटले तर प्रॉफिट आफ्टर डेप्रिसिएशन याचं कॅल्क्युलेशन तर तुम्हाला फक्त याच्या पर्सेंटेजमध्ये बघा फक्त पर्सेंटेजमध्ये मी तुम्हाला एक फायनल दाखवतोय मेन कॅल्क्युलेशन जाऊ द्या ते तुम्हाला अशी एक्झाम्पलमध्ये सध्या नाहीच आहे बघा ए आर आर अठ्ठावीस टक्के आलाय आणि इथे आलेला आहे तुमचा बीचा बत्तीस टक्के मग आता या केसमध्ये मशीन बी इज मोर प्रॉफिटेबल म्हणजे असं नाहीये तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये हे असं दाखवायचं की मशीन एच्या तीन गोष्टी चांगल्या आल्या पण चौथं ए आर आर बघा ए आर आर हा काही म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न जो आहे म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज रेट जो आपल्याला रिटर्न मिळणार आहे त्याच्यावरचे तर मशीन बी त्यांनी सांगितलंय तो पॉझिटिव्ह आहे मग अशा केसमध्ये कंपनी आता ठरवते की त्यांना कुठला प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आहे आणि कुठला नाही त्यामुळे कुठला पॅरामीटर वापरायचा आहे लक्षात येते जसं आता आपण म्हणतोय की प्रत्येकाचा पर्पज वेगळा असतो व्यक्ती इतक्या प्रकृती समजा आता एखादा असे पण माणसं असतात म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट करायचंय तर काही लोकांना असं वाटते की इंटरेस्ट रेट कमी असला तरी चालतो पण मी करणार तर नॅशनलाइज बँकेतच करणार काही लोक अशाही परसेप्शनचे असतात की मी कोऑपरेटिव्ह बँकेत करणार पण मला इंटरेस्ट रेट हा जास्तच पाहिजे रिटर्न हा जास्तच पाहिजे लक्षात येते माझा मुद्दा त्यानुसार हे जे चारही टेक्निक दिलेले आहेत कंपनी ठरवेल की त्यांना नेमकं का काय पाहिजे त्यांना ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न बघायचं आहे त्यांना पेबॅक पिरियड महत्त्वाचा वाटतोय त्यांना एन पी व्ही महत्त्वाचा वाटतोय का प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स महत्त्वाचा वाटतो इट्स एंटायरली डिपेंड ऑन द कंपनीज पॉलिसी अँड देअर परसेप्शन आणि मग त्यावरनं ह्या जो काही प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला बेसिक लक्षात काय घ्यायचं आहे की कॅपिटल बजेटिंग आर दोज टेक्निक्स विच विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर द बिझनेस

स्टुडंट लक्षात आलाय सगळं येतंय सगळं ओके बरं आता आपण हे तीन झाले आता आपल्याला याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण आता काय करू एक एक वाजला आहे आता तर एक थोडं पंधरा वीस मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ लंच करू ठीक आहे आणि मग लगेच त्याच्या पुढचा पार्ट थोडा आपण सुरू करू सगळ्यांना मी खरंच सॉरी म्हणतो म्हणजे या थोडं ऑपरेशन जर माझं झालं नसतं तर मी कंटिन्यू तीन तास बसून घेतलं असतं पण थोडं प्लीज वेअर विथ मी येस येस म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य करू आपली कन्सेप्टही प्रॉपर क्लिअर करू आणि थोडं आपल्या आपल्या याच्याप्रमाणे पण त्या लेक्चर करू तर आता आपण थोडा लंच करू सगळे आणि बरोबर एक पंधराला किंवा एक वीसपर्यंत पर्यंत मॅक्सिमम आपण जॉईन होऊ मला एक हो 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 दोनच्या आतच होईल कारण पुढचा पार्ट आता दोन्ही युनिट खूप छोटे आहेत त्याची बेसिक कन्सेप्ट मी सांगेल मग आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ जर क्वेश्चन आन्सर सेशन काही नसेल तर तुमचं संपून जाईल लेक्चर काही प्रॉब्लेम नाही येस ओके मीटिंग मी सुरूच ठेवतोय मीटिंग सुरूच राहू द्या